मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोड्यांच्या शर्यती लावून सट्टा खेळला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या शर्यतीत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला 1,000 रुपयाची फी आकारण्यात आली होती. या सट्टेबाजांवर पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने कारवाई केली आहे. 60 टाक्यांसह 14 घोड्यांसह 21,55,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याचबरोबर 14 सट्टेबाजांवर वालिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत शनिवारी रात्रीच्या वेळेस आमच्या क्राईम ब्रँच स्टाफला माहिती मिळाली की वालिवच्या हद्दीमध्ये हायवेवरती काहीतरी घोड्यागाडींची शर्यत वगैरे ठेवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आमचा स्टाफ वगैरे गेला आणि त्या ठिकाणी आमच्या स्टाफने कारवाई केली आहे. त्या कारवाईमध्ये काही घोडे आणि काही टांगा गाड्या वगैरे होत्या आणि त्यांची शर्यत चालू होणार होती अशी त्यांना माहिती मिळाल्यामुळे त्यांनी ती कारवाई केली आहे. त्याच्यातले जे घोड्यागाड्या ज्या होत्या त्या सकवारला ठेवण्यात आलेल्या आहे आणि त्याच्यावरील जे चालवणारे आणि त्याच्यासोबतची जी माणसं होती त्यांना ताब्यात घेऊन इथे पोलीस स्टेशनला आणलं. त्यानंतर त्यांच्यावर वाली पोलीस स्टेशनला प्राण्यांना निर्देशाच्या नावागत कायद्यानुसार आणि मुंबई जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. सट्ट्याबद्दल तर एवढं हे नाही, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी घोड्यागाड्यांच्या शर्यतीवरती काही 1,000 रुपये काही एंट्री फी वगैरे घेतली होती एवढी माहिती सध्या तरी आहे. आणि पुढील तपास वगैरे चालू आहे. यापूर्वी त्यांनी कधी केलं आहे का आणि किती दिवसापूर्वी चालू आहे याची चौकशी चालू आहे.